आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आलो. तुम्ही मासे माझ्या परत सर की तुम्ही चांगले मासे खावा जीवाला. बरोबर ना, तुझं राहू दे माझा. तुम्ही अडीच मध्ये टर्न करा, मी ना तुमच्यासाठी दोन वर मी अडीच मध्ये. तुम्ही ना अठ्ठावीसशे रुपये हे पाटील ऐक, त्याने बरोबर सांगितलेत. कोलंबी कशी ही बघा, ही 1500 ला, ती 1200 ला. कोलंबी फक्त रशियासाठी, दोन 1200 साठी, दोन 1200 ला. आपल्याला ट्राय करायची. हे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या केपी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, दोन दिवसाच्या कोकण सफरीवर आपण आलो आहोत आणि त्यापैकी आपण ॲक्च्युली मुरुडच्या बाजूलाच असलेला कर्दे बीच इथं मुक्काम करतोय आणि जवळपास आम्ही 16-17 जण आहोत आणि कुणाला मासे खायचे, कुणाला कोळंबी खायची आहे. सो ते घेण्यासाठी म्हणून आपण आता हर्णे बंदरावर जाणार आहोत. तर तिकडेच जाणार आहोत, आता बघूयात आपण की हर्णे बंदरावर कसे मासे मिळतात, कसे काय काय प्रकारचे मासे आहेत. चला तर मग आता जाऊयात आपण हर्णे बीचवर. मी तुम्हाला फायनल सांगतो, आता ऐका ना. फायनल लास्ट बोलते बरं, मी फायनल बोलतो. तुम्हाला फक्त 1000 रुपये घेणार लास्ट आहे, 4000 मी 8000 घेतो. द्या करून द्या. दादा मग तुला हातले हे दोन देत आहे, हे दोन देत आहे मला. ह्या 4 आहेत ना, याच दे 8000. मी तुम्हाला 3000 रुपये देणार. तिने 4000 नाही नाही, मी 8000 देतो. अडीच बरोबर आहे, अडीच बरोबर आहे, अडीच बरोबर आहे, अडीच बरोबर आहे. अडीच करा, अडीच बरोबर आहे. 700 रुपये करून टाका. 4000 का पाटीलच काय होते एवढं, काय पाशीकडे बघतेस? हा येतील अजून कमावशील.
माझ्याकडे आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आलो. तुम्ही मासे माझ्या परत सारखे तुम्ही चांगले मासे खावा जीवाला. बरोबर तुझं राहू दे माझा. अडीच मध्ये टर्न करा मी ना तुमच्यासाठी दोन वर मी अडीच तुम्ही ना अठ्ठावीसशे रुपये खाऊ द्या कापूस खायचं म्हणून 800 रुपये दे इमानदारी 300 रुपयाचा विचार. हे पाटील ऐक आहे त्याने बरोबर सांगितलेत. हा पापलेट हलवा हलवा हा मोठा आणि तो छोटा हा सुरमई तो पापलेट पापलेट हे झिंग्या झिंग्या कशाला म्हणतात ही झिंगा ही टायगर पंख बरं ती झिंग्या आणि ही टायगर पंख. Thank you.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता मासळी बाजारातून सर्व खरेदी करून आपण जिकडे राहायला आहोत तिकडे निघालोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे येणारी बेल आयकनही दाबा आणि ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून आपल्या इथून पुढचे व्हिडिओ जे काय आहेत त्याच्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. चला तर मग परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद. जय शिवराय.